Martin. रात्रीचे 8 वाजले होते. मी, माझा एक मित्र आणि त्याची मैत्रीण, आम्ही तिघे त्या काळोख्या रात्री रस्त्यावरून चाललो होतो. रस्त्याच्या कडेला गर्द झाडी होती. रात्रीचा थंड वारा सुटला होता. पण तो आम्हाला जराही जाणवत नव्हता. आम्ही खूप थकलो होतो, रेंगाळत चाललो होतो. कारणही तसंच होतं. त्या कमी वर्दळीच्या रस्त्यावर माझ्या मित्राची गाडी बंद पडली होती. म्हणजे अचानकच गाडीचं टायर फाटलं होतं. आजूबाजूला किंवा रस्त्यावरही कोणी मदतीला असेल असं वाटत नव्हतं. आम्ही मोबाईलच्या प्रकाशात काही अंतर चालून किमान रात्रभर राहण्याची कुठे सोय होईल का या आशेने सरळ चालत राहिलो. रस्त्यावर मध्ये मध्ये बंद पडलेल्या आणि गंजलेल्या अवस्थेतील काही गाड्या आणि बाईक दिसत होत्या. रात्रीचा अंधार, त्या जंगलातील रस्ता, मला भीती तर वाटतच होती, पण ती माझ्या मित्राला आणि त्याच्या मैत्रिणीला दाखवून मला स्वतःची इमेज खराब करायची नव्हती. माझा मित्र चांगलाच धडधाकट, 6-1 फुटाचा, त्यामुळे तो जरा बिनधास्तच होता. काही अंतर चालल्यावर आम्हाला अनपेक्षितपणे लांबवर एखाद्या इमारतीसारखा आकार दिसला. आश्चर्य म्हणजे इतक्या वेळात आम्हाला रस्त्यावर एकही माणूस किंवा वाहन रस्त्यावरून जाताना दिसलं नव्हतं. आम्ही त्या इमारतीच्या गेटजवळ पोहोचलो. मूळ रस्त्यापासून खाली आलेल्या एका कच्च्या रस्त्याच्या काही मिनिटावरच त्या इमारतीचा गेट होता, गंजलेला, पूर्वीच्या काळातला. माझं लक्ष वर इमारतीकडे गेलं. 4-5 मजली, खूप मोठी, इंग्रजांच्या काळातील ती इमारत वाटत होती. इमारतीला लागूनच मोठी बागसुद्धा होती. त्या इमारतीच्या बागेमध्ये एक आणि मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक असे तिथे दोनच लाईटीचे खांब दिसत होते. आजूबाजूला अजून असतीलही, पण प्रत्यक्ष चालू स्थितीत तर तेच होते. मुख्य गेट फक्त कडी लावून बंद केलेला होता. तो उघडून आम्ही इमारतीच्या आवारात प्रवेश केला तेव्हा कळलं, आपण अगदी योग्य ठिकाणी आलो आहोत. कारण ते एक जुनं हॉटेल होतं. आम्ही हॉटेलमध्ये प्रवेश केला. त्याचा दरवाजा सताड उघडा होता. आम्ही सगळीकडे आमची नजर फिरवली. इतक्यात वरून एक माणूस काउंटरच्या दिशेने आला. मळके कपडे, विस्कटलेले केस, काळवंडलेला चेहरा, त्यावर वाढलेली दाढीमिशी. चेहऱ्यावरचे दाढीचे केस खाजवत तो आमच्या समोर उभा राहिला. बोला, काय सेवा करू तुमची? तो माझ्या मित्राच्या मैत्रिणीकडेच बघत म्हणाला. तो हसला तेव्हा त्यातच त्याच्या नजरेची क्रूरता मला दिसत होती. पण माझा मित्र बिनधास्त होता, तगडा, उंच पुरा. त्याला कसलीच भीती नव्हती. त्याने त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. आम्हीही दमलेलोच होतो. आम्ही पटापट तिसऱ्या मजल्यावर एक रूम बुक केली. अर्थातच मला एकट्याला दुसऱ्या स्वतंत्र खोलीत राहायचं नव्हतं. माझ्यासाठी तरी तो एक भूतबंगलाच होता. मी तसं माझ्या मित्राला आधीच सांगितलं होतं. शेवटी आम्ही चावी घेऊन निघालो. आम्ही जिन्याने पहिल्या मजल्यावर आलो. पॅसेजमधला जुन्या काळातील तो मोठ्या आकाराचा बल्ब सोडला तर तिथे संपूर्ण अंधारच होता. दुसरा मजला, तिथलीही परिस्थिती काही वेगळी नव्हती. बाकी खोल्यांमध्ये कोणी राहत असेल असं मला तरी वाटत नव्हतं. सगळ्या बंदच होत्या. आम्ही तिसऱ्या मजल्यावर आमच्या ठरलेल्या खोलीपाशी आलो. खोल्यांची रचना एका सलग रांगेत केलेली होती. आमच्या खोलीच्या बाजूच्या दोन खोल्या सोडून
छोट्या खोलीसारखं काहीतरी होतं. त्याच्या लोखंडी दाराला झरोकेही होते, पण मुद्दामून आत कोण बघेल. आम्ही आमच्या खोलीत गेलो. रात्रीचे आता 9 वाजले होते. खोलीत आतही ट्यूबलाइट नव्हती, त्याऐवजी मोठ्या आकाराचे तसेच बल्ब होते. एकच खोली असल्याने ते दोघे अजिबात खुश नव्हते हे मला दिसतच होतं. पण आम्ही अख्खी रात्र जागून काढायची ठरवली होती. त्यांच्या गप्पा चालू झाल्या होत्या. मी खिडकीपाशी आलो, खिडकीवरचा जुनाट पडदा बाजूला सरकवला आणि सहजच बाहेर खालच्या दिशेने पाहिलं. बाहेर बागेमध्ये काही माणसं होती. अंधारात स्पष्ट असं काहीच दिसत नव्हतं, पण ती इथून तिथून वेडीवाकडी चालत होती. कदाचित ते दारुडी असावेत आणि ते एकमेकांशी थट्टा मस्करी करत असावेत. आपल्या व्यतिरिक्त या विराण जागेत कोणीतरी आहे याचा मला आनंद झाला. आता थोडी का होईना, पण माझ्या मनातील भीती कमी झाली होती. सुटकेचा निश्वास सोडून मी पडदा लावून घेतला. भूक लागली होती. सोबत आणलेलं काही सुकं खाद्य आम्ही खाऊन घेतलं आणि लांबलचक गप्पा. रात्रीचा 1:30 वाजला असेल. मला अचानकच कसल्या तरी वेगळाच आवाज येऊ लागला, रडण्याचा, विव्हळण्याचा. काहीतरी आपटण्याचा. मी त्या दोघांनाही शांत केलं, खोलीतील लाईट बंद केली आणि हळूच खिडकीवरचा पडदा बाजूला केला. त्या दोघांना मी काय करतो आहे हे कळतच नव्हतं. ते दोघेही माझ्यावर वैतागले होते. मी बाहेर खालच्या दिशेने पाहिलं. जे दृश्य मी पाहिलं त्याने मी सुन्नच पडलो. खाली तेच 7 ते 8 तरुण एकाला काठ्यांनी मारत होते. तो तरुण विव्हळत होता, रडत होता, पण तरीही ते अतिशय क्रूरपणे त्याच्यावर वार करतच होते. आणि शेवटी त्याची हालचाल बंद झाली. पण ती माणसं त्याला तसाच जिवंतपणीच खाऊ लागली. त्याच्या शरीराचे ते लचके तोडत होती. माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली होती. काय रे, लाईट बंद करून काय बघतो आहेस आणि खाली कोणाचा आवाज येतो आहे? माझ्या मित्राने मला विचारले. मी जे पाहत होतो ते कमी होतं की काय? तोच खाली असलेल्या त्यांतील एकाने वर माझ्याकडे पाहिले. खोलीतील लाईट जरी बंद केली असली तरी मित्राच्या मोबाईलचा थोडाफार प्रकाश खोलीत झालाच होता. शिवाय माझ्या मित्राने आणि त्याच्या मैत्रिणीने मला वारंवार केलेले प्रश्न, आवाज नक्की कोणत्या खोलीतून येत आहे याचा त्याला अंदाज आलाच असावा. खालच्या त्या तरुणाने माझ्या दिशेने बोट केले. बाकीचेही आता माझ्याकडे बघत होते. अचानक ते धावत इमारतीच्या प्रवेशद्वाराकडे आले. मला काय करावं कळतच नव्हतं. आपल्याला इथून पळायला हवं, आता लगेचच. त्यांनी खाली एकाचं खून केलं आहे आणि ते आता वर येत आहेत आपल्याला मारायला. त्यांनी मला पाहिलं आहे. मी माझ्या मित्राला समजावत होतो, पण त्याला काहीच कळत नव्हतं. कोण येणार आहे? मी नाही घाबरत कोणाला, माझ्या मित्राने मला सांगितले. त्याच्या तोंडी लागायला माझ्याकडे तितकासा वेळ नव्हताच. ते कदाचित तेव्हाना पहिल्या मजल्यावर आलेही असतील. मी खोलीतच लपायची जागा शोधत होतो, पण काय करावं, कुठे लपावं हे कळतच नव्हतं. तेव्हा 2 खोल्या सोडून असलेली ती एक खोली मला आठवली. मी खोलीबाहेर धावत आलो आणि ती खोली उघडली. नशिबाने तिला कसलं कुलूप वगैरे नव्हतं. मी आत पाहिलं, ती खोली कसली ते तर एक कपाटाप्रमाणेच होतं. भिंतीत
कदाचित साफसफाईचं काहीतरी तिथे ठेवलं जात असावं. खोलीला लोखंडी दार होतं. मी क्षणाचाही विलंब न करता सरळ आत गेलो. आतमध्ये जेमतेम दोन माणसं मावतील एवढीच जागा होती, पण त्याची आतील कडी तुटली होती. दाराच्याच एका खिळ्याला चिमटीत पकडून मी ते दार लावून घेतलं. मी मित्रांना खोलीतच सोडून आलो होतो, कारण ते दोघेही काहीही ऐकून घ्यायला तयारच नव्हते. मी खरंच स्वार्थीपणाने विचार केला होता का? एवढ्यात पायऱ्यांवर जोरजोरात आवाज येऊ लागले. मी माझ्या मोबाईलची बॅटरीच काढून टाकली. न जाणो कोणाचा फोन आला तर? ती माणसं आता वर आली होती. मी त्या कपाटाच्या झरोक्यातून पॅसेजमध्ये असलेल्या बल्बच्या प्रकाशात त्यांना पाहू शकत होतो. ती खरंच माणसं होती का? माझ्या मनात खूप साऱ्या गोष्टी वेगाने धावू लागल्या. मी पाहिलेले सगळे भूतांचे सिनेमे मला आठवू लागले, कारण ती माणसं फार विचित्र होती. हातापायांना रक्त, चेहऱ्यावर जनावरांसारखेच भाव, तोंडातून सतत गळणारी त्यांची लाळ, सततचे गुरगुरणे, हातात लांब दांडके, त्यातील काही तर भिंतीवर चढून होती. मी तोंडात कापड कोंबल्यासारखा गप्प होतो, बोटांनी तो खिळा घट्ट पकडून. त्या एका खिळ्यावर तर सगळं काही अवलंबून होतं. घरी माझे आई वडील वाट बघत असणार, ते काळजी करत असणार. अचानक सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोरून फिरू लागल्या. ती माणसं आमच्या खोलीच्या दिशेने गेली होती, आणि पुढे जे झाले त्याने माझ्या हृदयाचे ठोके जोरजोरात धडकू लागले. धाडधाड काठ्यांचे वार ऐकू येत होते. माझ्या मित्राचे आणि त्याच्या मैत्रिणीचे ओरडण्याचे आवाज किंकाळ्या मला ऐकू येत होत्या, आणि ते जनावरांचे गुरगुरण्याचे आवाज. ते सगळं काही भयानक होतं, अंगावर काटे आणणारं. माझं डोकं सुन्नच पडलं होतं, हात थरथरत होते, आणि एकाच क्षणात सगळं काही शांत झालं. माझ्या मित्राने त्यांचा यशस्वी सामना केला होता का? की तो? मला काहीच सुचत नव्हतं. मी त्याच्या मदतीला तिकडे असायला हवा होतो का? माझ्या मनात नाही नाही ते विचार येऊ लागले. माझ्या डोक्यात प्रश्नांची चलबिचल होऊ लागली. पण मग मी काय करणार होतो? काहीच नाही. ती माणसं नव्हतीच. त्यांच्यासमोर माझा निभाव लागणं शक्यच नव्हतं. माझ्या मनातील हे प्रश्न, हे विचार एकाएकी बंद झाले, कारण जवळूनच गुरगुरण्याचे मला आवाज येत होते. आणि अचानक जोरात आवाज झाला. कोणीतरी मी लपून बसलेल्या खोलीच्या दारावर काठीने वार केला होता. तो सहज केला गेला होता. ती माणसं परत जात होती. त्यांच्या अंगावर जागोजागी रक्त लागलं होतं. ते गुरगुरत होते, एकमेकांना ढकलत होते. त्यांच्या काठीवर लागलेलं रक्त जमिनीवर पडत होतं. माझे हातपाय कापत होते. तेव्हाच त्यातील एकाने त्या झरोक्यातून आत पाहिलं. माझं हृदय तर जणू घशात आलं होतं. ते जोरजोरात धडधडत होतं. मी माझे डोळे घट्ट मिटले. काही सेकंद मी त्याच अवस्थेत तिथे स्तब्ध झालो. थोड्या वेळाने मी हळूच माझे डोळे उघडले. तो तिथून निघून गेला होता. मी सुटकेचा निश्वास सोडला. मी अख्खी रात्र तिथे जागून काढली. शेवटी ज्याची मी आतुरतेने वाट पाहत होतो ती सकाळ झालीच. सकाळची सूर्याची किरणं मला समोरच्या पॅसेजमध्ये दिसू लागली.
मी नक्की काय करायला हवं? ती माणसं तिथेच खाली असली तर, आणि बाजूच्याच खोलीत माझा मित्र? मला तर त्याचा विचारच करवत नव्हता. मी माझा मोबाईल त्याच्या स्पीकरवर हात घट्ट ठेवून चालू केला, पटापट पोलिसांना फोन लावला. नशिबाने त्या अडगळीच्या खोलीतही मोबाईलला रेंज होती. रात्री घडलेली सारी हकीकत मी त्यांना सांगितली. मी कुठे लपलेलो आहे ते ठिकाणही त्यांना अंदाजे सांगितलं. आता वाट पाहणं हेच एक माझ्या हाती होतं. अर्ध्या एक तासात पोलिसांचा मला फोन आला. मी त्याच इमारतीत आहे याची त्यांनी खात्री केली. काही वेळातच ते तिसऱ्या मजल्यावर आले. ते समोर दिसताच मी पटकन त्या पत्र्याच्या खोलीतून बाहेर आलो. मोकळ्या शुद्ध हवेत मी एक मोठा श्वास घेतला आणि त्यांना पुन्हा एकदा सारी हकीकत सांगितली. बाजूच्याच खोलीत खून झाला होता. खोलीचं दार बाहेरून बंद होतं. पोलिसांनी दार उघडलं. आतमध्ये आत संपूर्ण खोली रिकामी होती. आणि ते दोघे, त्यांचा तर कुठे पत्ताच नव्हता. ना कुठे रक्ताचे डाग, ना कुठे त्यांचे सामान. हे कसं शक्य आहे? काय रे, तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना? पोलीस इन्स्पेक्टरचा भारदस्त आवाज माझ्या कानी पडला. आणि मी म्हणतो, हा आत आलाच कसा? काय रे चोरबीर, नक्की कोण आहेस तू? त्यांनी माझी कॉलर धरली. मी रडकुंडीला आलो होतो. ते मला खाली हॉटेलच्या दारापाशी खेचत ढकलत घेऊन आले. हॉटेलच्या दारातील तुटलेलं कुलूप दाखवत एक हवालदार मला बोलला, हे बघ, या हॉटेलला बाहेरून कुलूप लावलं होतं. आम्ही ते आत्ता तोडलं. तू आत गेलासच कसा? गेली कित्येक वर्ष हे हॉटेल बंद आहे. एक दोन शिव्या हसडून ते पोलीस मला धमकीवजा समज देऊन तिथून निघून गेले. आता समज देऊन सोडतोय, पण परत जर का अशी मस्करी केलीस तर 8%. या जागेवर आधीच बरेच जण बेपत्ता झाले आहेत, त्यात तुझा आलेला फोन. पण हे शेवटचं बरं का? आधीच रात्रभर जागरण, वर पोलिसांचे बोल. मी तसाच घुटमळत पुढे चालू लागलो. काही अंतर चालल्यावर माझ्यासमोर माझ्या मित्राची तीच गाडी तशीच बंद स्वरूपात रस्त्याच्या कडेला मला दिसली. याचा अर्थ, रात्री जे काही घडलं ते खरं होतं. तो माझा भास नव्हता. पण पोलिसांच्या मते ते हॉटेल बाहेरून बंद होतं, कुलपात. माझ्या मित्राचं आणि त्याच्या मैत्रिणीचं नक्की झालं तरी काय? मी तसाच पुन्हा मागे फिरलो. मी पुन्हा त्या हॉटेलच्या मुख्य गेटजवळ आलो. पण गेटमधून आत प्रवेश करायची माझी हिंमत होत नव्हती. म्हणून मी बाहेरूनच भिंतीच्या कडेकडेने जाऊ लागलो. त्या तरुणाला रात्रीचं त्यांनी जिथे मारलं होतं ती जागा मला चांगलीच लक्षात होती. मी भिंतीवरून उडी मारून तिथे आत आलो. मी सर्वत्र शोध घेऊ लागलो. पण तिथे रक्ताचा एकही डाग नव्हता. पण तिथे भरपूर पाणी ओतून ठेवलं होतं. जणू कोणीतरी ती जागा धुवून ठेवली होती. मला अजूनही कसलाच पुरावा सापडत नव्हता. पण मला खात्री होती, हा माझा भास नव्हता. मी तिथून निघणार, तोच अचानक मला कोणाच्या तरी हालचाली, कोणाच्या तरी गुरगुरण्याचा आवाज आला. तशी भीतीची एक लहर माझ्या शरीरातून गेली. मी पुढचा मागचा कसलाही विचार न करता तिथून पळत सुटलो. पण मी अजूनही हार मानली नव्हती. तिथे नक्कीच काहीतरी गडबड होती. मी आजची रात्र तिथे जवळपास घालवायचं ठरवलं. मला भूक तर लागली होती, पण दुसरा कोणताच पर्याय माझ्याकडे नव्हता. मी तिथेच भिंतीआड लपून राहिलो. दुपार झाली, संध्याकाळ झाली, हळूहळू रात्र होऊ लागली. आणि अचानकच आतून कसला तरी आवाज येऊ लागला. मी हळूच भिंतीवर चढून पाहिलं, तर तिथे एक माणूस खाली वाकून काहीतरी करत होता. हा तोच माणूस होता जो काल रात्री हॉटेलच्या काउंटरवर होता. त्या इमारतीला एक तळघर होतं.
ज्याचं प्रवेशद्वार हॉटेलच्या बाहेरूनच होतं, त्याचंच टाळं तो उघडत होता. पण हा माणूस तिथे आला तरी कुठून? कदाचित तिथे इमारतीत प्रवेश करायचा एक गुप्त मार्ग असावा. त्याने टाळं उघडताच आतून ती 7 ते 8 माणसं बाहेर आली. यावेळी मात्र मी त्यांना नीट पाहत होतो. ती माणसं नाही तर एक प्रकारची मानवी पिशाच्चच होती. आता मला कळलं होतं, इथे गायब होणारी माणसं नक्की कुठे जात होती ती. इथल्या रस्त्यांवर बंद पडलेल्या गाड्यांचं रहस्य काय होतं ते? कदाचित त्या रस्त्यांवर मुद्दामून काहीतरी टोकदार वस्तू पेरलेल्या असणार. तसा माझा भिंतीवरचा तोल गेला, पण मी स्वतःला कसं तरी सावरलं. मी समोर पाहिलं तर त्या 9 जणांच्या 18 नजरा माझ्याकडे टक लावून पाहत होत्या. मी तिथून खाली उतरलो आणि रस्त्याने सरळ धावत सुटलो, अंगात जितकी ताकद होती तितक्या वेगात. याचा अर्थ तो माणूस त्या 8 पिशाच्चांना तिथे पाळत होता, त्यांना खायला देण्यासाठी म्हणून तो मुद्दामून वाटसरूंच्या गाड्या बंद पाडत होता. सकाळी मी एका गाडीला हात दाखवला आणि सरळ पोलीस स्टेशन गाठलं, पण माझ्यावर विश्वास कोण ठेवणार होतं? त्या पोलिसांनी मला एक हमी मात्र दिली, आज रात्री आम्ही ते संपूर्ण हॉटेल पिंजून काढू. तसंही तिथे मिसिंगच्या बऱ्याच तक्रारी आहेत, असं म्हणत त्यांनी मला घरी पोहोचवायची सोय केली. घरी पोहोचून मला 2 दिवस झाले होते. मी सहजच सकाळी वर्तमानपत्र उघडलं आणि त्यातील बातमी वाचून माझे हात थरथरू लागले. त्याच पोलीस स्टेशनमधील 4 पोलीस हे अचानक गायब झाले होते. आणि त्यांची गाडी त्याच रस्त्याच्या कडेला बंद स्वरूपात सापडली होती. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खालील लाल रंगाच्या सबस्क्राईब बटणावर क्लिक करा. चॅनल सबस्क्राईब करणे हे संपूर्णतः मोफत आहे, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. व्हिडिओसाठी केलेल्या मेहनतीबद्दल तुमच्याकडून फक्त एका लाईकची अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला तर कृपया तो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.